व्हिडिओ स्कूल ऑफ पॉलिटिक्सच्या सर्व विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत आहे. फर्स्ट इयर इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्स्ट इयर कम्प्युटरच्या सर्व विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग्स या सब्जेक्टचा आपला शेवटचा चॅप्टर चालू आहे, दॅट इज प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस अँड स्विच गिअर्स. आता याच्यामध्ये सुरुवातीला आपण पहिल्या लेक्चरमध्ये काय बघितलं आहे, व्हॉट इज मीन बाय फ्यूज, फ्यूज म्हणजे काय. सो फ्यूज म्हणजे इट इज अ प्रोटेक्शन डिवाइस विच विल प्रोटेक्ट युअर अप्लायन्सेस फ्रॉम ॲबनॉर्मल कंडिशन्स. ॲबनॉर्मल कंडिशन मे बी लाईक हेवी करंट फ्लो थ्रू द डिवाइसेस, वोल्टेज फ्लक्च्युएशन, शॉर्ट सर्किट, दीज आर द पॉसिबल फॉल्ट कंडिशन कॅन बी ऑकर्स वाईल युझिंग द अप्लायन्सेस. सो फ्यूज इज अ प्रोटेक्शन युनिट विच विल प्रोटेक्ट युअर अप्लायन्सेस. आता फ्यूजमध्ये आपण सेमी एनक्लोज फ्यूज बघितले, त्याच्यामध्ये सेमी एनक्लोज फ्यूजमध्ये आपण होल्डर टाईप फ्यूज बघितला, त्यानंतर एस एफ एस बघितला आणि त्यानंतर एफ एस एस बघितला. आता एस एफ यू बघितलं, काय काय बघितलं वा, एफ एस यू आणि एस एफ यू, त्यानंतर हे आपण सेमी एनक्लोज्ड रिवायरेबल फ्यूज बघितलं. ह्याच्यामध्ये फ्यूज बेस आणि फ्यूज होल्डर, या फ्यूज होल्डरमध्ये दोन कॉन्टॅक्ट राहतात, त्या कॉन्टॅक्टला आपण काय करतो, एक फ्यूज वायर कनेक्ट करून या दोन्ही कॉन्टॅक्टला कनेक्ट करतो. ते फ्यूज वायर जे असतं ते हायली सेन्सिटिव्ह टू द हाय करंट असतं. ज्यावेळेस या फ्यूज वायरमधून हाय करंट फ्लो होतो त्यावेळेस ते काय होतं, मेल्ट होऊन ते काय होतं, ब्रेक होतं. आणि ब्रेक झाल्यामुळं या दोन कॉन्टॅक्टमधला जो कनेक्शन आहे ते डिस्कनेक्ट होतं आणि तुमचा जो अप्लायन्स आहे तो काय होतो, प्रोटेक्ट होतो. त्यानंतर टाइप्स ऑफ फ्यूजेस बघितले, व्हॉट इज नेसेसिटी ऑफ फ्यूज बघितलं आणि नीड ऑफ फ्यूज, त्यानंतर व्हॉट इज मीन बाय फ्यूज हे पण आपण स्टडी केलेलं आहे. आता आपण स्टडी करणार आहोत, काय स्टडी करणार आहोत, MCB माय नेचर सर्किट ब्रेकर. माय नेचर सर्किट ब्रेकर म्हणजे काय, MCB ऑर माय नेचर सर्किट ब्रेकर हॅव बिकम अ इंटिग्रल पार्ट ऑफ अ डोमेस्टिक कमर्शियल अँड इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स. MCB आपण डोमेस्टिक ॲप्लिकेशनसाठी यूज करतो, कमर्शियल ॲप्लिकेशनसाठी पण यूज करतो. इट इज अ बेसिकली अ ट्रिपिंग डिवाइस विच ॲक्ट ॲज अ स्विच. हे काय, एक ट्रिपिंग डिवाइस आहे. ट्रिपिंग डिवाइस म्हणजे काय, ते ऑन ऑफ ॲटोमॅटिक होतं. ऑन ऑफ काय होतं, ॲटोमॅटिक होतं, म्हणजे तुम्ही एकदा जर ऑन केलं तर ते काय ॲटोमॅटिक, जर एखादा कंडिशन ॲबनॉर्मल कंडिशन ऑकर झाली, हेवी करंट जर फ्लो लागला, शॉर्ट सर्किट ऑकर झालं, तर ॲटोमॅटिक ते काय होतं, स्विच काय होतं, ओपन होतं. ते क्लोज स्विच आहे ते काय होतं, ओपन होतं. म्हणजे याला आपण काय म्हणतो, ट्रिपिंग ॲक्शन म्हणतो. याला काय म्हणतो, ट्रिपिंग ॲक्शन. अंडर द नॉर्मल ऑपरेशन कंडिशन इट ॲक्ट ॲज अ क्लोज स्विच. नॉर्मल कंडिशनला ते काय म्हणून ॲक्ट करेल, नॉर्मल क्लोज स्विच म्हणून ॲक्ट करेल. वेअर ॲज वेन द करंट गोज अबोव प्रीडिटरमाइंड लेवल इट ॲक्ट ॲज अन ओपन स्विच टू ब्रेक द कॉन्टॅक्ट. पण जर ॲबनॉर्मल कंडिशन जर क्रिएट झाली किंवा करंट तुमचा प्रीडिफाईंड लेवलपेक्षा जास्त जर फ्लो होऊ लागला तर काय होईल, हे डिवाइस काय होतं, ओपन सर्किट होतं. आणि ते सर्किट ओपन झालं की काय होतं, तुमचं सर्किट ॲटोमॅटिकली ब्रेक होऊन जातं, तुमचा जो करंट जो फ्लो होणार असतो तो काय होतो, डिस्कनेक्ट होतो. द MCB इज अवेलेबल इन मोल्डेड केस विच कंटेन्स ट्रिपिंग अँड स्विचिंग मेकॅनिझम. आता MCBमध्ये काय असतं, मोल्डेड केस विच कंटेन्स ट्रिपिंग अँड स्विचिंग मेकॅनिझम. ट्रिपिंग आणि स्विचिंग सो MCB इज अवेलेबल इन द मोल्डेड केस विच कंटेन्स द ट्रिपिंग अँड स्विचिंग मेकॅनिझम. द स्विचिंग मेकॅनिझम इज बेस्ड ऑन थर्मल अँड मॅग्नेटिक सेन्सिंग डिवायसेस. सच सेन्सिंग डिवायसेस मेकॅनिझम इज प्रेझेंट इनसाइड द MCB. आता MCBमध्ये काय असतं, स्विचिंग अँड ट्रिपिंग मेकॅनिझम असतं. स्विचिंग अँड ट्रिपिंग मेकॅनिझम म्हणजे काय, जे हाय करंट फ्लो होणार आहे किंवा शॉर्ट सर्किट ज्यावेळेस ऑकर होईल त्यावेळेस जे कंडिशन डिटेक्ट करण्यासाठी याच्यामध्ये काय, हे मेकॅनिझम ऑलरेडी प्लेस असतं. आता हे मेकॅनिझममध्ये काय काय असतं, एक बायोमेटॅलिक स्ट्रीप राहते. ते बायोमेटॅलिक स्ट्रीप जे असते ते दोन मेटलपासून बनले राहते.
ज्यावेळेस त्याच्यामधून एक्स्ट्रा किंवा हाय प्रीडिफाईंड लेवलपेक्षा जास्त करंट फ्लो होतो त्यावेळेस ते काय होतं त्याच्यामध्ये हीट जनरेट होते आणि ते काय होते बेंड होते. बेंड झाल्यामुळे तुमचं जे कॉन्टॅक्ट आहे तुमचं जे स्विच आहे ते ॲटोमॅटिकली काय होतं ट्रिप होतं आणि क्लोज कंडिशनमधून कुठं जाते ते ओपन कंडिशनमध्ये, म्हणजे नॉर्मली ऑन होतं ते काय होतं ॲटोमॅटिक ऑफ होतं. हे कशामुळे झालं? ड्यू टू दॅट बायोमेटॅलिक स्ट्रिप. त्यासोबतच याच्यामध्ये एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक मेकॅनिझम राहतं, ज्यावेळेस त्याच्यामधून हाय करंट फ्लो होतो त्यावेळेस ते मॅग्नेटिझम प्रोड्यूस करतं आणि ते मॅग्नेटिझम काय होतं ॲटोमॅटिक तुमच्या जे स्विच आहे त्याला काय करून टाकतं ओपन करून टाकतं आणि तुमचे जे डिव्हायसेस ते काय होतात प्रोटेक्ट होतात. द स्विचिंग मेकॅनिझम इज बेस्ड ऑन थर्मल अँड मॅग्नेटिक सेन्सिंग डिव्हायसेस. सच सेन्सिंग मेकॅनिझम इज प्रेझेंट इनसाइड द MCB. मी जे अगोदर सांगितलं ते थर्मल मेकॅनिझम असतं आणि मॅग्नेटिक सेन्सिंग डिव्हायसेस पण असतात. वी कॅन कनेक्ट अ MCB इन सिरीज विथ ईच लाईन ऑफ द AC सप्लाय गोईंग टू द लोड, जस्ट द वे वी कनेक्ट फ्यूज लिंक्स इन अ सिरीज विथ ईच सप्लाय लाईन्स. या ठिकाणी MCB जे आहे दॅट विल बी कनेक्टेड इन सिरीज विथ द सप्लाय लाईन. म्हणजे काय? पहिल्यांदा सप्लायच्या सिरीजमध्ये आपण ह्या MCB कनेक्ट करणार. MCBकडून सेकंड लाईन जी आहे, पहिली लाईन MCB लाईन, सेकंड लाईन कुठे जाईल? MCBकडून तुमच्या लोडला जाईल. जर लोडमध्ये काही ॲबनॉर्मल कंडिशन ऑकर झाली तर ॲटोमॅटिक हे MCB काय होईल ट्रिपिंग ॲक्शन करेल आणि क्लोज स्विचचं कायमध्ये कशामध्ये कन्वर्ट करेल ओपन स्विचमध्ये. त्याच्यामुळे तुमचा जो सप्लाय आहे तो काय होईल लोडला डिस्कनेक्ट करून टाकेल MCB आणि तुमचा सप्लाय जो अप्लायन्स आहे किंवा जे डिव्हाइस आहे ते काय होईल प्रोटेक्ट होईल. इफ द लोड करंट फ्लोईंग थ्रू द MCB आर ॲट अ सेफ लेवल देन MCB ॲक्ट ॲज अ क्लोज स्विच अँड कनेक्ट द AC सप्लाय टू द लोड. याचं मिनिंग काय? ज्यावेळेस तुमचा जो लोड करंट फ्लो व्हायला आहे तो जर फ्लो होत आहे तो जर प्री डिटरमाइंड लेवलच्या खाली असेल किंवा सेफ कंडिशनमध्ये सेफ लेवलला तो फ्लो होत असेल तर त्यावेळेस MCB काय म्हणून ॲक्ट होते? क्लोज स्विच म्हणून ॲक्ट होते अँड दॅट विल कनेक्ट द सप्लाय टू द लोड. बट इफ द लोड करंट गोज अबव सर्टन लेवल देन द करस्पॉन्डिंग राईज इन अ टेम्परेचर इज सेन्स्ड बाय द टेम्परेचर सेन्सर इन साईड द MCB. आता इफ सपोज द करंट फ्लोईंग थ्रू द लोड गोज बियॉन्ड द सर्टन ऑर सेफ लिमिट देन व्हॉट हॅपन? द करस्पॉन्डिंग राईज इन अ टेम्परेचर इज सेन्स्ड बाय द टेम्परेचर सेन्सर अँड विच विल डिस्कनेक्ट ऑर विच विल स्विच ऑफ द कनेक्शन ऑर MCB विल डिस्कनेक्ट द सप्लाय दॅट इज कनेक्टेड टू द लोड. द MCB कॅन बी रिप्लेस द थर्मल ओव्हरलोड रिले अँड कॉन्ट्रॅक्टर सक्सेसफुली सो वी डोंट हॅव टू यूज सेपरेट डिवाइस फॉर प्रोटेक्शन. सो या ठिकाणी तुम्ही हे MCB काय म्हणून यूज करू शकता? फ्यूजसोबत तुम्ही हे यूज करू शकता. स्पेसिफिकेशन: MCB इज अ मायनेचर सर्किट ब्रेकर आर अवेलेबल इन फॉलोइंग करंट रेटिंग्स. करंट रेटिंग बघा, 5 एम्पियर, 10 एम्पियर, 15 एम्पियर, 20 एम्पियर, 30 एम्पियर, 40 एम्पियर, 50 एम्पियर, 60 एम्पियर्स. टोटल 5 to 60 एम्पियर्सपर्यंत हे अवेलेबल आहेत. आणि व्होल्टेज रेटिंग इज AC व्होल्टेज रेटिंग 240 व्होल्ट to 415 व्होल्ट, DC 50 व्होल्ट to 110 व्होल्ट. नेक्स्ट इज अ MCCB, दॅट इज मोल्डेड केस सर्किट ब्रेकर. मोल्डेड केस सर्किट ब्रेकर दॅट इज MCCB. MCCB इज अ ऑपरेटिंग स्विच विच इज यूज मॅन्युअली अंडर नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशन फॉर मेकिंग ऑन अँड ऑफ द सर्किट. अंडर फॉल्ट कंडिशन इट इज ऑटोमॅटिकली ट्रिप द सर्किट. द ट्रिपिंग मेकॅनिझम इज इनिशिएटेड बाय द मॅग्नेटिक अँड थर्मल सेन्सिंग डिव्हायसेस. आता हे MCCB जे आहे ते MCCB म्हणजे काय बघा, हे दिस इज ॲक्टिंग ॲज अ स्विच. हे काय म्हणून ॲक्ट करणार आहे? स्विच म्हणून ॲक्ट करणार आहे. तुम्ही याला मॅन्युअली ऑन करणार. मॅन्युअली ऑन केल्यानंतर द
तर काय होणार, तुमचा अप्लायन्सेस चालू होईल. तुमचा अप्लायन्सेस चालू झाला बट त्याच्यामधून अप्लायन्सेसमध्ये येणी ॲबनॉर्मल कंडिशन ऑकर झाली, हाय करंट फ्लो होऊ लागला किंवा शॉर्ट सर्किट झालं, तर काय होणार, हे ऑन झालेले स्विच हे ॲटोमॅटिक काय होणार, ऑफ होणार, आणि हे ऑफ ॲटोमॅटिक होणार, आणि म्हणूनच याला आपण काय म्हणतो, MCCB, दॅट इज मोल्डेड केस सर्किट ब्रेकर. आता याला आपण मॅन्युअली पण ऑफ करू शकतो. अंडर फॉल्ट कंडिशन इट ॲटोमॅटिकली ट्रिप्स द सर्किट. द ट्रिपिंग मेकॅनिझम इज इनिशिएटेड बाय द मॅग्नेटिक अँड थर्मल सेन्सिंग डिव्हायसेस. जे MCBमध्ये मेकॅनिझम होतं, टेम्परेचर सेन्सिंग अँड मॅग्नेटिक मेकॅनिझम, तेच मेकॅनिझम या ठिकाणी पण आपण यूज करतो. देन द ट्रिपिंग मेकॅनिझम अँड द टर्मिनल कॉन्टॅक्ट्स आर असेंबल्ड इन अ मोल्डेड केस, देअरफोर द नेम ऑफ धिस डिव्हाइस इज दिस टाईप ऑफ सर्किट इज सर्किट ब्रेकर इज अ मोल्डेड केस सर्किट ब्रेकर. हे सेमच आहे, मोल्डेड केस सर्किट ब्रेकर. MCB अँड MCCB आपलं आता झालेलं आहे. त्यानंतर बघा ELCB, नेक्स्ट सर्किट ब्रेकर इज अ ELCB. ELCB स्टँड्स फॉर अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. ELCB स्टँड्स फॉर अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर म्हणजे तुम्हाला नावावरूनच कळलं असेल. तर याच्यामध्ये जर हे आपण डिटेलमध्ये स्टडी करू, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर म्हणजे काय. सपोज एखादं इन्स्ट्रुमेंट आहे, त्या इन्स्ट्रुमेंटच्या बॉडीमध्ये करंट ड्यू टू एनी प्रॉब्लेम किंवा ड्यू टू एनी ॲक्सिडेंट, त्या इन्स्ट्रुमेंटच्या बॉडीमध्ये, मेटल बॉडीमध्ये जर करंट फ्लो होत असेल आणि तो करंट आपण जर त्या मेटल बॉडीला टच केलं आणि आपण जर जमिनीवर उभा टाकलेला असेल, तर काय होतं, त्या मेटल बॉडीमधला करंट आपल्या शरीरामधून पास होऊन कुठं जातो, तो ग्राउंडला जातो, आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी शॉक बसू शकतो. आता हे शॉक न बसण्यासाठी नॉर्मली काय करतात, अर्थिंग करतात. अर्थिंग म्हणजे काय, ते जे मेटल बॉडी आहे ती मेटल बॉडी डायरेक्ट ग्राउंड टर्मिनलला कनेक्टेड असते, जेणेकरून हे अर्थिंग केल्यामुळे त्या मेटल बॉडीमध्ये जरी करंट असेल तर तो डायरेक्ट काय होतो, ग्राउंडला फ्लो होतो. पण जर ते अर्थिंग केलेलं नसेल तर त्यावेळेस आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी, त्यावेळेस त्या शॉक बसू नये म्हणून आपल्याला प्रोटेक्शन करण्यासाठी एक सर्किट ब्रेकर यूज केला जातं, त्याला आपण म्हणतो अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. त्याच्यामध्ये बघा, हे सर्किट फिगर ब्लॉक डायग्राम फार इम्पॉर्टंट आहे. ब्लॉक डायग्राममध्ये बघा काय काय. दिस इज अ मेटल हाऊसिंग. मेटल हाऊसिंग म्हणजे काय, द मेटल बॉडी विच इज आउटर बॉडी ऑफ द इन्स्ट्रुमेंट. त्या मेटल बॉडीला बघा, दिस इज अ डिवाईस. त्या डिवाईसमधून काय केलेलं आहे बघा, हे सप्लाय जो येईल I1 तो इनकमिंग करंट आहे आणि हा आउटगोईंग करंट I2 आहे. आणि या ठिकाणी हे लाईव्ह पॉईंट जे आहे, लाईव्ह पॉईंटला आणि या रजिस्टर RL या याच्यामध्ये काय कनेक्टेड आहे, हे RL कनेक्टेड आहे. हे काय कनेक्टेड आहे, RL. RL म्हणजे काय असतं, लोड रेजिस्टन्स म्हणतो आपण, ते मेटल बॉडीला कनेक्टेड होतं. त्यानंतर बघा हे काय, करंट ट्रान्सफॉर्मर इज अ ट्रान्सफॉर्मर. आणि हे काय, रिले कॉईल आहे. त्यानंतर दिस इज सर्किट ब्रेकर, हे रिले कॉईल विल कंट्रोल दिस सर्किट ब्रेकर. दिस इज अ AC सप्लाय, दिस इज अ स्विच टू ऑन ऑफ द सर्किट. सो या ठिकाणी बघा, हे मेटल हाऊसिंगमध्ये RL जे आहे, RL म्हणजे काय, इट इज अ लोड रेजिस्टन्स दाखवलेलं आहे. त्या लोड रेजिस्टन्समधून जो करंट फ्लो होतो त्याला आपण म्हणतो IL, दॅट इज लोड करंट. आता लोड करंट इज इक्वल टू नॉर्मली काय असतं, I1 मायनस I2, म्हणजे इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट. बरोबर, इनकमिंग करंट जो इथं आला बघा, I1 आला, त्यानंतर हा काय व्हायला, इथं I2ला चालला आणि हा इथं I1 डिस्ट्रीब्यूट व्हायला. I1 इज इक्वल टू IL प्लस I2 पाहिजे, आणि त्यालाच आपण काय केलं आहे, IL इज इक्वल टू I1 मायनस I2 केलेलं आहे. आता या ठिकाणी हे वर्किंग कशी होते बघा, सो
So the metal housing of the electrical appliances is always connected to the earth. So if the user touches the metal housing, there is absolute no possibility of him receiving a shock. जर हे मेटल हाउसिंग जर ग्राउंड टर्मिनलला कनेक्ट असेल तर जरी याच्यामध्ये करंट फ्लो होत असेल तरी तुम्हाला शॉक लागणार नाही, तुम्ही याला टच केल्यानंतर शॉक लागणार नाही. बट इफ द यूजर स्टँडिंग ऑन द अर्थ दॅट इज लाईव पॉइंट, देन ॲज शोन इन फिगर द इक्वॅलंट टू द रजिस्टन्स आर एल अपियर्स बिटवीन लाईव अँड अर्थ पॉइंट. हे आर एल म्हणजे काय, तुमचा रेजिस्टन्स आहे, तुम्ही या लाईव पॉईंटला टच केलेलं आहे, तुम्ही या लाईव पॉईंटला काय केलं आहे, टच केलेलं आहे, तुमच्या थ्रू हा ग्राउंडला करंट पास होईल. सपोज तुम्ही या लाईव पॉईंटला टच केलं तर तुमचा जो ह्युमन बॉडीचा रेजिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, आर एल म्हणतो, लोड रेजिस्टन्स इथं कन्सिडर केलेलं आहे. आणि त्याच्या थ्रू काय होणार, आता तुम्ही सप्लाय तुमच्यामधून बॉडीमधून करंट पास होतो आणि तो कुठं चालला आहे, हा ग्राउंडला चालला आहे. त्याच्यामुळे तुमच्यामधून तुमचा जो रेजिस्टन्स आहे त्याला आर एल म्हणायचा आणि तुमच्यामधून जो लोड करंट फ्लो आहे त्याला आय एल म्हणायचा. बट अ करंट आय एल कॉल्ड लिकेज करंट विल फ्लो थ्रू द पर्सन्स बॉडी अँड द ग्राउंड कंडक्टर. जो आय एल जो आहे आय एल तो काय व्हायला आहे, लाईव्ह पॉईंटपासून या ग्राउंडला फ्लो व्हायला आहे. आणि तो लाईव्ह पॉईंटपासून ग्राउंडला कसं फ्लो होईल, जर तुम्ही जमिनीवर उभा टाकले असाल आणि या लाईव्ह पॉईंटला जर टच केलं तर हा तुमचा जो बॉडीचा रेजिस्टन्स तो आर एल असेल आणि तुमच्यामधून जो करंट फ्लो होईल तो काय असेल, आय एल असेल. दिस करंट इज कॉल्ड ॲज अ फॉल्ट करंट ऑर लिकेज करंट. याच करंटला आपण काय म्हणायलो, फॉल्ट करंट ऑर लिकेज करंट म्हणायलो. देन द प्रोटेक्शन अगेन्स्ट सच करंट इज इसेन्शियल अँड इट इज प्रोव्हाइडेड बाय द डिवाइस कॉल्ड ॲज अ अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. तो जो आय एल करंट आहे तो आपल्या बॉडीमधून फ्लो होऊ नये यासाठी एक आपण डिवाइस यूज करतो, त्याला आपण म्हणतो अर्थ लिकेज सर्किट करंट. आणि या करंटला लिकेज करंट म्हणतो आपण. आता हे ऑपरेशन कसं असतं बघा, ज्यावेळेस नॉर्मल कंडिशनमध्ये काय होतं, हे स्विच तुम्ही क्लोज करता, हे पॉवर ऑन ऑफ स्विच काय करता तुम्ही क्लोज करता, क्लोज केल्यानंतर हा ए सी सप्लाय कुठं येतो, या सर्किट ब्रेकरमध्ये येतो. सर्किट ब्रेकर ऑन आहे कंडिशन, सो करंट आय वन आणि आय टू याच्यामधून फ्लो यायला स्टार्ट होतो. म्हणजे आय वन करंट फ्लो होतो तो या डिवाइसमधून फ्लो होतो, या आय टू करंट म्हणजे आउट इनकमिंग करंट आय वन असतो, आउट गोईंग करंट आय टू असतो. हे दोन्ही करंट कशामधून फ्लो यायलेत, या करंट ट्रान्सफॉर्मरमधून फ्लो येईलेत. हे दोन्ही करंट काय, या करंट ट्रान्सफॉर्मरमधून फ्लो येईलेत. आणि या करंट ट्रान्सफॉर्मरला काय कनेक्टेड आहे, हे रिले कॉईल कनेक्टेड आहे. काय कनेक्टेड आहे, रिले कॉईल. आता बघा, नॉर्मल कंडिशनमध्ये काय असेल, तुम्ही या लाईव्ह पॉईंटला टच केलेलं नाही तर त्यावेळेस काय होईल, हे आय वन आणि आय टूची व्हॅल्यू काय असेल, सेम असेल. आय वन आणि आय टूची व्हॅल्यू काय असेल, सेम असेल. कधी, ज्यावेळेस तुम्ही या लाईव्ह पॉईंटला टच केलेलं नसेल त्यावेळेस हे आय वन करंट इज इक्वल टू आय टू करंट असेल. त्यामुळेच आय एल इज इक्वल टू काय, आय वन मायनस आय टू, या दोन्ही इक्वल आहे. त्याच्यामुळे आय एल करंट काय असेल, झिरो असेल. लिकेज करंट तुमचा काय असेल, झिरो असेल. आता हे आय वन आणि आय टू इक्वल असल्यामुळे या करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये काय होतं बघा, हे आय वन करंट जे मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट करणारे, आय वन करंट जे मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट करणारे, तेच मॅग्नेटिक फ्लक्स काय करेल, आय टू पण क्रिएट करेल. म्हणजे आय वन आणि आय टूची व्हॅल्यू सेम आहे, त्यामुळे त्यांनी इंडिपेंडंटली जे मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट केलेत ते हे दोन्ही जे मॅग्नेटिक फ्लक्स काय होतील, कॅन्सल होतील. आणि ते कॅन्सल झाल्यामुळे हा रिले कॉईल काय, एनर्जाईज होणार नाही, म्हणजे रिले कॉईल काय, ऑन होणार नाही. आणि रिले कॉईल ऑन होणार नाही म्हणजे सर्किट ब्रेकरचं ऑपरेशन जे अगोदर ऑन आहे ते ऑफ होणार नाही. म्हणजे एनर्जाईज होणार नाही म्हणजे हे या सर्किट ब्रेकरला ऑन ऑफ काहीच करणार नाही. आता बघा, हे कंडिशन कधी झाली, ज्यावेळेस तुम्ही या लाईव्ह पॉईंटला टच केलेलं नाही. या लाईव्ह पॉईंटला टच केलं नाही म्हणजे आय एल इज इक्वल टू झिरो, म्हणजेच काय, आय वन इज इक्वल टू आय टू आहे. आय वन इज इक्वल टू आय टू असल्यामुळे करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये आय वन जे मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट करायले तेवढेच आय टू पण मॅग्नेटिक फ्लक्स काय करेल, क्रिएट करेल. आणि ते मॅग्नेटिक फ्लक्स काय होतील, एकमेकाला कॅन्सल करतील. आणि ते कॅन्सल केल्यामुळे या रिले कॉईलला
काहीच एनर्जी भेटणार नाही, आणि ते एनर्जी न भेटल्यामुळे सर्किट ब्रेकर जे ऑन कंडिशनमध्ये ते ऑन कंडिशनमध्येच राहणार. आता सेकंड कंडिशनमध्ये ज्यावेळेस तुम्ही या कॉईलला टच केलं, या लाईव्ह पॉईंटला टच केलं, त्यावेळेस हे आर एल म्हणजे काय असेल, तुमच्या बॉडीचा रेजिस्टन्स, त्या बॉडीमधून करंट फ्लो यायला स्टार्ट होईल, आय एल फ्लो यायला स्टार्ट होईल, आणि आय एल फ्लो यायला स्टार्ट झाला की आय वन आणि आय टू हे इक्वल राहणार नाहीत. आय वन आणि आय टू काय इक्वल राहणार नाहीत. आय वन आणि आय टू इक्वल राहणार नाहीत म्हणजे या ठिकाणी या करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये आय वनची व्हॅल्यू जास्त असेल, आय टूची व्हॅल्यू काय असेल, कमी असेल. सो आय वन विल क्रिएट मोर फ्लक्स, आय टू विल क्रिएट लेस फ्लक्स. सो या ठिकाणी आय वन आणि आय टूच्या जे मॅग्नेटिक फ्लक्स आहेत ते इक्वल प्रोड्यूस होणार नाहीत, आणि त्याच्यामुळं इक्वल मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस न झाल्यामुळं ते एकमेकाला कॅन्सल करू शकणार नाहीत, आणि त्यामुळे हे रिले कॉईल काय होईल, एनर्जाईज होईल. आणि हे रिले कॉईल एनर्जाईज झाली की हे सर्किट ब्रेकर काय होईल, ऑन कंडिशनचं ऑफ कंडिशनमध्ये जाईल. हे रिले काय करेल या सर्किट ब्रेकरला, हे ऑन कंडिशनमध्ये आहे त्याला काय करून टाकेल, ऑफ कंडिशन करून टाकेल. ऑफ कंडिशन केलं की या ठिकाणी सर्किट काय होतं, तुमचं ब्रेक होतं, इथून सप्लाय तुमचा पुढं फ्लो व्हायला स्टार्ट होत नाही, तुमच्यामधून करंट फ्लो होणार नाही. म्हणजे या ठिकाणी तुमच्यामधून जो करंट फ्लो होणार आहे तो काय करायला, हे करंट ट्रान्सफॉर्मर डिटेक्ट करणार आहे, आणि ते डिटेक्ट झालं की लगेच हे सर्किट ब्रेकर काय होईल, या पूर्ण जे असेंब्लीला सप्लाय प्रोव्हाइड करायला ते काय करेल, क्लोज करून टाकेल, आणि या ठिकाणी सर्किट काय होऊन ब्रेक होऊन जाईल. सो इन दिस वे वी कॅन यूज दिस अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर, दॅट इज ELCB. आणि हे ह्युमन बॉडीला जे शॉक बसणार आहे त्याला डिटेक्ट करण्यासाठी आणि ते बसून यासाठी आपण हे यूज करतो ELCB. दोन कंडिशन आहेत फक्त या ठिकाणी. दोन पहिले कंडिशनमध्ये आपण या लाईव्ह पॉईंटला टच केलं नाही, म्हणजे आय एल इज इक्वल टू झिरो असेल. आय एल इज इक्वल टू झिरो मीन्स आय वन आणि आय टू इज इक्वल टू, आय वन इज इक्वल टू आय टू असेल. आय वन इज इक्वल टू आय टू असलं की करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स कॅन्सल होतील एकमेकाच्या, आणि या ठिकाणी रिलेला काहीच एनर्जी भेटणार नाही, आणि रिले या सर्किट ब्रेकरला जे कंडिशन आहे त्याच कंडिशनमध्ये ठेवलं, कारण त्याला एनर्जी भेटली नाही, म्हणजे ते रिले याला ऑन ऑफ काहीच करणार नाही. सध्या ऑनमध्ये आहे सर्किट ब्रेकर, ते सर्किट ब्रेकर ऑनच राहणार. ज्यावेळेस आपण याला टच करू लाईव्ह पॉईंटला, त्यावेळेस आपल्यामधून करंट फ्लो यायला स्टार्ट होईल. ते करंट फ्लो यायला स्टार्ट झालं की आय वन आणि आय टूची व्हॅल्यू काय होते, चेंज होते. म्हणजे आय वन इज नॉट इक्वल टू आय टू होतं, आय वन इज नॉट इक्वल टू आय टू सेकंड कंडिशनमध्ये. आणि त्यावेळेस या ठिकाणी करंट ट्रान्सफॉर्मर ते नॉट इक्वल कंडिशन डिटेक्ट करेल, मॅग्नेटिक फ्लक्स इक्वल प्रोड्यूस होणार नाहीत, त्याच्यामुळे हे रिले जे आहे ते काय होईल, एनर्जाईज होईल, आणि ते रिले काय करेल या सर्किटला, सर्किट जे ऑन कंडिशनमध्ये आहे, हे सर्किट ब्रेकर ऑन आहे, ते काय करून टाकेल, ऑफ करून टाकेल, आणि ऑफ झालं की हे सर्किट काय होईल, या लो सप्लायपासून डिस्कनेक्ट होईल. सप्लायपासून डिस्कनेक्ट झालं की आपल्यामधून करंट फ्लो होणार नाही, आणि आपण या शॉकपासून काय होईल, प्रोटेक्ट होईल. त्याच्यामुळे त्याला म्हणलेलं आहे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. जर अर्थिंग एखाद्या वेळेस हा लिकेज करंट जो फ्लो झाला की कर हे सर्किट ब्रेकर ऑटोमॅटिकली काय सर्किट काय करतं, ब्रेक करतं. सो आय होप यू विल अंडरस्टँड दिस वर्किंग ऑफ ELCB.